कुस्तीचे फळ सुरू करा अन्यथा पैलवानांना मानधन द्यावे, पैलवान वस्ताद यांची मागणी। कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कुस्तीचे फळ बंद आहेत, त्यामुळे मल्लांना कुस्तीतून मिळणारे मानधन बंद झाले आहे, त्यामुळे खुराक बंद पडला आहे। शासनाने कुस्तीचे फळ चालू करावे अन्यथा कुस्तीगीर यांना मानधन द्यावे अशी मागणी वस्ताद व पैलवान आतून केली जात आहे। ऑलिम्पिक स्पर्धेतून कुस्तीसाठी भारताला कांस्य पदक मिळाले आहे, परंतु महाराष्ट्रातील मल्ला खुराक पासून वंचित राहत आहेत। गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कुस्ती परत बंद आहे, त्यामुळे कुस्तीतून मिळणारे मानधन बंद झाले। गोरगरिबांचे कुस्तीमध्ये नशीब आजमावत आहे, परंतु कुस्तीचे फळ बंद झाल्यामुळे खुराकासाठी लागणारा पैसा तोही बंद झालाय, त्यामुळे शरीर सांभाळण्यासाठी जो खुराक लागतो तो मिळत नाही। महाराष्ट्र शासनाने कुस्तीचे फळ सुरू करावेत अन्यथा कुस्तीगिरांना मानधन सुरू करावे अशी मागणी वस्ताद व पहिलवान करीत आहे। हनुमान व्यायामशाळा वरंगाव ह्या व्यायामशाळेचा जुना मल्ल आता वस्ताद म्हणून मी पंचायतीचा आहे। त्या संदर्भात मला काही तुम्ही विचारत असाल तर मी त्याच्यामध्ये एवढं सांगू इच्छितो तुम्हाला, आज रोजी या आखाड्यामध्ये जे मुलं आहे हे सर्वात मुलं म्हणजे गोरगरीब खालच्या मजुरांचे मुलं आहेत। त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला हे सांगू इच्छितो की आपल्या ह्या कुस्त्यांचे फळ जे बंद आहे, गाव पातळीपासून तालुके पातळीपासून तर जिल्हा महाराष्ट्रसुद्धा बंद झालेला नाही या 2 वर्षापासून, तर हा महाराष्ट्र कुस्तीचा आखाडा चालू व्हायला पाहिजे, ह्या पोरांचे मानधन चालू व्हायला पाहिजे। तुम्ही जर महाराष्ट्र टुर्नामेंट घेत नसेल तर तालुक्यात जिल्ह्यात जे झालेले सिलेक्शन प्लेयर आहात, सिलेक्शन पैलवान आहात पुऱ्या महाराष्ट्रात, यांना ती तुम्ही जे तिथं आल्यावर एकदा खेळ असा नको खेळू, पण तिथं हजर होय आणि तिथं तू त्याला स्पर्धा दाखव आणि मानधन घे। तर आता त्या तयारीत झालेले हे जे पैलवान लोक आहे महाराष्ट्राचे, यांना मानधन द्यायला हवी सरकारने, हीच माझी आमची माझी आणि नम्र विनंती आहे। तर मी या आमच्या पैलवान लोकांना खुराकापासून उचित आहे, त्यासाठी मी खुराक मिळावी, खुराकाच्यासाठी काहीतरी मानधन द्यावं एवढंच मी सांगू इच्छितो शासनाला। नमस्कार, माझं नाव पैलवान वैभव संजय आहे। मी गेले 5 वर्ष कुस्तीचा सराव इथे कुस्तीचा सराव करतो आहे। माझ्या वस्तात नामदेव दादा मोरे आहे। मी कॉलेज स्तरीय, जिल्हास्तरीय आणि महाराष्ट्रामध्ये काशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतसुद्धा माझा सहभाग आहे। मी कॉलेजतर्फे ऑल इंडिया लेवल कानपूर येथेसुद्धा खेळून आलेलो आहे। गेले 2 वर्ष झाले जे कुस्त्या बंद आहे, त्याच्यामुळे आमच्या प्रॅक्टिसवर आणि आमच्या खुराकावर खूप माझ्यासोबत माझ्या मित्रांचासुद्धा जे आहे कंडिशन फार खराब आहे। माझी हीच निवेदन आहे सरकारला की लवकरात लवकर कुस्त्या ही सुरू करावी, त्याच्यामुळे सर्व पैलवानांचं प्रॅक्टिस आणि त्यांच्या खुराकांची सवय म्हणजे लवकरात लवकर करण्यात यावी अशी मी सरकारला नम्र विनंती। माझं नाव पैलवान अक्षय माळी। मी हनुमान व्यायामशाळेमध्ये 3 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे, तसेच नामदेवदादा सुखलूदादा यांच्या सान्निध्यामध्ये इथं प्रॅक्टिस करतो मी। मी कुस्त्यांचे फळ खेळतो, तसेच विभागापर्यंत नंदुरबार विभागापर्यंत खेळला आहे मी, फायनलमध्ये पराभूत झालेला आहे। आणि माझी सरकारने अशी एकच विनंती आहे की सरकारने कुस्त्यांचे फळ चालू करावे, कारण आमचा खुराकाचा जो उदरनिर्वाह आहे तो कुस्त्यांवरच आहे। कुस्त्या करू तर आम्हाला खुराक खायला मिळेल, कारण घरची परिस्थिती गरिबीची आहे, तसेच माझ्यासोबत जे माझे सोबती मित्र सर्व आहे त्यांची परिस्थिती पण खूप नाजूक परिस्थिती आहे। तर सरकारला माझी एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कुस्त्यांचे फळ चालू करावे।